ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 15 जय विजय यांना सनकादिकांचा शाप। मैत्रेय म्हणाली, विदुरा, आपल्या पुत्रापासून देवांना कष्ट होते या शंकेने दितीने दुसऱ्यांच्या तेजाचा नाश करणारे कश्यपांचे ते तेज म्हणजे वीर्य 100 वर्षापर्यंत आपल्या उदरात ठेवले। त्या गर्भस्थ तेजामुळे सुद्धा जगातील सूर्यादिकांचा प्रकाश क्षीण होऊ लागला, तसेच इंद्रादी लोकपालही तेजोहीन झाले। तेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊन ते म्हणाले की सर्व दिशा अंधारमय झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला आहे। देव म्हणाले, भगवन, आपल्या ज्ञानशक्तीला काळ कुंठित करू शकत नाही, म्हणून कोणतीच गोष्ट आपल्यापासून लपून राहत नाही। या अंधकाराविषयी आपण जाणत असालच आम्ही तर यामुळे फारच भयभीत झालो आहोत। देवाधिदेवा, आपण या जगाची रचना करणारे आणि सर्व लोकपालांचे मुकुटमणी आहात। आपण लहान मोठ्या सर्व जीवांचे भाव जाणत असता। देवा, आपण विज्ञानाच्या बळाने संपन्न आहात। आपण वायेनेच हे रूप आणि रजोगुण यांचा स्वीकार केला आहे। आपल्या उत्पत्तीचे कारण कोणालाच माहीत नाही। आपणास नमस्कार असो। आपल्यामध्ये सर्व जग सामावले आहे। हे कार्य कारणरूप विश्व आपले शरीर आहे, परंतु आपण याच्याही पलीकडे आहात। सर्व जीवांचे उत्पत्तीस्थान अशा आपले जे अनन्य भावाने ध्यान करतात, ते आपल्या कृपाकटाक्षाने कृतकृत्य होतात। तसेच प्राण, इंद्रिय आणि मनाला त्यांनी जिंकलेले असल्याने ज्यांचा योगही परिपक्व झालेला असो, अशा सिद्धांचा कोणापासूनही पराभव होत नाही। दोराने बांधलेल्या बैलाप्रमाणे आपल्या वेदवाणीने बद्ध असलेली सर्व प्रजा आपल्या अधीन राहून नियमपूर्वक कर्मानुष्ठान करून आपली पूजा करते, त्या सर्वांचे प्राणरूप अशा आपणास नमस्कार असो। हे भूमन, या अंधकारामुळे दिवस आणि रात्र कळीनाशी झाले आहेत, म्हणून लोकांची सर्व कर्मे थांबली आहेत, त्यामुळे ते दुःखी झाले आहेत। त्यांचे कल्याण करा आणि शरण आलेल्या आमच्याकडे अपार दयादृष्टीने पहा। देवा, इंधनात पडल्यामुळे ज्याप्रमाणे आग वाढतच जाते, त्याचप्रमाणे कश्यपांच्या वीर्याने स्थापित झालेला हा दितीचा गर्भ सर्व दिशा अंधकारमय करीत वाढत चालला आहे। मैत्रेय म्हणाली, महाबाहू, देवांची प्रार्थना ऐकून भगवान ब्रह्मदेव हसले आणि आपल्या मधुर वाणीने त्यांना आनंदित करीत म्हणाले। श्री ब्रह्मदेव म्हणाले, देवानो, तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सनकाधिक लोकाबद्दलच्या आसक्तीचा त्याग करून सर्व लोकांमध्ये आकाशमार्गाने भ्रमण करीत असत। एकदा ते शुद्ध सत्वमय भगवान विष्णूंच्या सर्व लोकांना वंदनीय असलेल्या वैकुंठ लोकात गेले। जे निष्काम धर्माने श्रीहरीची आराधना करतात, ते लोक विष्णुरूप होऊन तिथे राहतात। त्या ठिकाणी वेदांताने वर्णन केलेले भगवान आदिनारायण आम्हा भक्तांना सुख देण्यासाठी शुद्ध सत्वमय स्वरूप धारण करून राहतात। त्या लोकांमध्ये निश्रेयस नावाचे एक वन आहे, जे मूर्तिमान कैवल्य आहे असे वाटते। सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणाऱ्या वृक्षांनी ते सुशोभित असून नेहमी 6 ऋतूंच्या शोभेने संपन्न असते। तिथे विमानातून भ्रमण करणारे पार्षद आपल्या स्त्रियांसह आपल्या प्रभूच्या लोकांचे पाप नाहीसे करणाऱ्या पवित्र लीलांचे गायन करीत असतात। त्यावेळी सरोवरात उमललेल्या वसंत ऋतूतील माधवी वेलींचा मकरंदपूर्ण सुगंध त्यांच्या चित्ताला आपल्याकडे आकर्षित करतो, परंतु ते त्याच्याकडे लक्ष न देता तो सुगंध आणणाऱ्या वायूलाच दोष देतात। ज्यावेळी भ्रमरराज उच्च स्वरात गुंजारव करीत जणू हरिकथेचे गायन करतात, त्यावेळी थोड्या काळासाठी कबूतर, कोकिळा, सारस, चकवा, चातक, हंस, पोपट, कोला आणि मोर यांचा कलकलाट बंद होतो। श्रीहरी तुळशीपत्राने आपले शरीर भूषवतात आणि तुळशीच्या सुगंधाचाच अधिक आदर करतात। हे पाहून तेथील मंदार, कुंद, तिलक, रात्री उमलणारे कमळ, अर्ण, पुन्नाग, नागकेसर, बकुळ, दिवसा उमलणारे कमळ आणि पारिजातक ही फुले सुगंधी असून सुद्धा तुळशीच्या तपाचीही प्रशंसा करतात। तो लोक वैडूर्य, मरकतमणी आणि सुवर्णाच्या विमानांनी भरलेला आहे। केवळ श्रीहरीच्या चरणांना वंदन करूनच हे सर्व प्राप्त होते। त्या विमानात बसलेल्या भगवतभक्तांच्या चित्तामध्ये मोठे नितंब असणाऱ्या स्त्रियासुद्धा मंद हास्य आणि हावभावाने कामविकार उत्पन्न करू शकत नाहीत। जिची कृपा प्राप्त करण्यासाठी देवगणसुद्धा प्रयत्नशील असतात, ती परम सौंदर्यशालिनी लक्ष्मी आपला चंचलपणाचा दोष टाकून देऊन श्रीहरींच्या भवनामध्ये राहत असते। ज्यावेळी ती आपल्या चरणकमलातील नुपुरांचा झंकार करीत आपल्या हातातील लीलाकमल फिरवते, त्यावेळी त्या सुवर्ण महालाच्या स्फटिकयुक्त भिंतीवर तिचे प्रतिबिंब पडल्यानंतर असे वाटते की ती त्या भिंती जणू कमळाने साफ करीत आहे। जेव्हा ती दासींना आपल्या बरोबर घेऊन आपल्या क्रीडावनामध्ये तुलसी दलाने भगवंताचे पूजन करते, तेव्हा तेथील स्वच्छ पाण्याने भरलेल्या व पोवळ्याने घाट असलेल्या सरोवरात आपले सुंदर केशपाशाने उभार नाशिकेने शोभणारे मुख
हे पाहून याचे भगवंतांनी कौतुक केले होते याची तिला आठवण होती। जे लोक भगवंताच्या पाप हरण करणाऱ्या लीलाकथांना सोडून बुद्धी नष्ट करणाऱ्या अर्थ आणि कामासंबंधी अन्य निंद्य कथा ऐकतात ते त्या वैकुंठ लोकात जाऊ शकत नाहीत। अरे रे, जेव्हा हे अभागी लोक अशा असार गोष्टी ऐकतात तेव्हा त्या कथा त्यांना कोणी त्राता नसलेल्या घोर नरकात टाकतात। अहो, आम्ही देवसुद्धा या मनुष्य योनीची इच्छा धरतो कारण यातच तत्वज्ञान आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते। अशी मनुष्य योनी मिळूनही जे लोक भगवंताची आराधना करीत नाहीत ते वास्तविक त्यांच्या सर्वव्याप्त असलेल्या मायेनेच मोहित झालेले असतात। देवाधिदेव श्रीहरींचे निरंतर चिंतन केल्यामुळे ज्यांच्यापासून यमराज दूर राहतात आपापसातील प्रभूंच्या सुयशाची कथा ऐकून प्रेमाने विव्वळ होऊन ज्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहतात आणि शरीरावर रोमांच उभे राहतात तसेच ज्यांच्या स्वभावाची आम्ही इच्छा करतो असे परम भागवतच आमच्या लोकांच्या वर असलेल्या त्या वैकुंठ धामात जातात। जेव्हा सनकादी मुनी विश्वगुरु श्रीहरींचे निवासस्थान त्रैलोक्याला वंदनीय आणि श्रेष्ठ देवतांच्या अलौकिक विमानाने विभूषित अशा त्या परमदिव्य आणि अद्भुत वैकुंठ धामाला आपल्या योगमाया बलाने पोहोचले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला। भगवत दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा करीत वैकुंठ धामाचे सहा तटांचे दरवाजे ओलांडून जेव्हा ते सातव्या दरवाजाजवळ पोहोचले तेव्हा तेथे त्यांना हातात गदा घेतलेली एकाच वयाचे दोन देव दृष्टीस पडले। ते बाजूबंद कुंडले किरीटांनी अनेक मौल्यवान दागिन्यांनी विभूषित झालेले होते। त्यांच्या चार श्यामवर्ण भुजांमध्ये भोवती भुंगे गुंजारव करीत असलेली वनमाला शोभून दिसत होती। चढवलेल्या भोया फुरफुरणारे नाक आणि लालसर डोळ्यांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा रागीत भाव दिसत होता। ती अशा रीतीने पाहत असून सुद्धा ते मुनी काहीही न विचारता ज्याप्रमाणे सुवर्णाने वज्रमयी असे पहिले सहा दरवाजे ओलांडून ती आत आली त्याचप्रमाणे याही दारातून आत गेली। समान दृष्टीने ते सगळीकडे पाहत होती त्यामुळे निशंक मनाने सगळीकडे ते जात होती। ते चारही कुमार पूर्ण तत्वज्ञानी होती तसेच ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असूनही पाच वर्षांच्या बालकासारखे दिसत होते आणि त्यांची दिगंबर अवस्था होती। त्यांना अशा प्रकारे निसंकोचपणे आत जाताना पाहून भगवंताच्या आदर करण्याच्या स्वभावापेक्षा विपरीत स्वभाव असणाऱ्या त्या द्वारपालाने त्यांच्या तेजाला तुच्छ मानून काठीने त्यांना अडवले। वास्तविक त्यांच्याशी असे दुर्वर्तन करणे योग्य नव्हते। वैकुंठवासी देवांच्या समक्ष जेव्हा त्या द्वारपालाने त्या अत्यंत पूज्य कुमारांना अडवले तेव्हा आपल्या प्रियतम प्रभूंच्या दर्शनात विघ्न आल्यामुळे त्यांचे डोळे क्रोधाने काहीसे लाल झाले आणि ते म्हणाली मुनी म्हणाली अरे द्वारपालानो, जे लोक भगवंताची महान सेवा करून त्या प्रभावाने या लोकाची प्राप्ती करून घेऊन इथे निवास करतात ते तर भगवंताच्या सारखेच समदर्शी असतात। तुम्ही दोघे त्यांच्यापैकीच असून स्वभावात एवढी विषमता कशी? भगवंत तर परमशांत स्वभावाचे आहेत, त्यांचा कोणाशीही विरोध नाही। तर मग ज्याच्याविषयी संशय घ्यावा असा येथे कोण असणार? तुम्ही स्वतः संशयी आहात म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्यावर संशय घेत आहात। भगवंताच्या उदरात हे सारे ब्रह्मांड आहे म्हणून इथे राहणारे ज्ञानीजन सर्वात्मा श्रीहरी व आपल्यात काही भेद मानित नाहीत। उलट महाकाशात घटाकाश असावी त्याप्रमाणेच भगवंतात आपल्याला अनुसूत समजतात। तुम्ही देवरूपधारी आहात मग तुम्हाला इथे असे काय दिसते की ज्यामुळे तुम्ही भगवंताच्या ठिकाणी अंतर्गत भेदामुळे उत्पन्न होणाऱ्या भयाची कल्पना केलीत? आपण त्या भगवान वैकुंठनाथांचे पार्षद आहात परंतु तुम्ही अत्यंत मंदबुद्धी आहात म्हणून तुमचे कल्याण करण्यासाठी आम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करीत आहोत। या भेदबुद्धीच्या दोषामुळे तुम्ही या वैकुंठ लोकातून निघून त्या पापमय योनीत जा जेथे काम क्रोध आणि लोभ हे प्राण्यांचे तीन शत्रू निवास करतात। सनकाधिकांचे हे कठोर वचन ऐकून श्रीहरीच्या त्या दोन पार्षदांनी अत्यंत दीनभावाने त्यांचे चरण पकडले। त्यांचे स्वामी श्रीहरीसुद्धा तपस्व्यांना अतिशय घाबरतात हे त्यांना माहीत होते। नंतर ते म्हणाले भगवान आम्ही अपराधी आहोत म्हणून आम्हाला जो दंड दिला आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे त्यामुळे भगवंताच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे आम्हाला लागलेले पाप पूर्णपणे नाहीसे होईल। आपल्याला आमची थोडीसुद्धा दया येत असेल तर अशी कृपा करा की जेणेकरून त्या अधमाधम योनीत जाऊनही आम्हाला भगवंताची स्मृती नाहीशी करणारा मोह होऊ नये। इकडे साधूजनांचे हृदयधन असणारे भगवान कमलनाथ यांना आपल्या द्वारपालांनी सनकादी साधूंचा अनादर केलेला समजला तेव्हा परमहंस मुनीजन ज्यांचा शोध घेत असतात अशा पायांनी चालत श्री लक्ष्मीसह ते तिथे आले। सनकादिकांनी पाहिले की आपल्या समाधीचे भाग्य असणारे श्री वैकुंठनाथ स्वतः आलेले आहेत।
त्यांच्या समवेत छत्र चामरे घेऊन पार्षदही आहेत. तसेच प्रभूंच्या दोन्ही बाजूंना राजहंसाच्या पंखाप्रमाणे दोन शुभ्र चौऱ्या धायल्या जात आहेत. चौऱ्यांच्या थंडगार वायूने त्या शुभ्र छत्रावर लावलेली मोत्यांची झालर अशी हालत आहे की जणू चंद्राच्या किरणातून अमृताचे थेंब झिरपत आहेत. प्रभू सर्व सद्गुणांचे आश्रय आहेत. त्यांची मुखमुद्रा पाहून असे वाटते की ते सर्वांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत. आपल्या स्नेहमयी दृष्टीने ते भक्तांच्या हृदयाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल श्यामवर्ण वक्षस्थळावर जी लक्ष्मी विराजमान झाली होती तिच्या शोभेने ते समस्त दिव्य लोकांचा चुडामणी असलेल्या वैकुंठ धामाला सुशोभित करीत होते. त्यांच्या पितांबर मंडित विशाल नितंबावर झगमगणारी मेखला आणि गळ्यात भ्रमरांनी वेढलेली वनमाला विराजमान झाली होती. तसेच कलाकुसरयुक्त कडे घातलेला एक हात त्यांनी गरुडाच्या खांद्यावर ठेवला होता तर दुसऱ्या हाताने ते कमलपुष्प फिरवित होते. त्यांचे सुंदरगाल विजेच्या प्रभेला लाजवणाऱ्या मकराकृती कुंडलांची शोभा वाढवित होते. उत्तुंग नाशिका असलेली मोहक मुख होते. मस्तकावर रत्न जडित मुकुट होता. तसेच चारी हातांच्या मध्ये महामूल्यवान हार आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजत होता. भगवंताचे स्वरूप अत्यंत सौंदर्यशाली होते. त्यांना पाहून भक्तांच्या मनात येत असे की यांच्या समोर लक्ष्मीचा सौंदर्य अभिमानही गळून पडला आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेव म्हणाले की देवहो, माझ्यासाठी महादेवासाठी आणि तुमच्यासाठी परम सुंदर रूप धारण करणाऱ्या श्रीहरींना पाहून सनकादी मुनींनी त्यांना मस्तक लवून नमस्कार केला. ते त्यांचे अद्भुत रूप पाहता पाहता त्यांच्या नेत्रांची तृप्तीच होत नव्हती. सनकादी मुनीश्वर नेहमी ब्रह्मानंदात निमग्न राहत असत. परंतु ज्यावेळी भगवान कमलनयनांच्या चरणकमलातील मकरंदात मिसळलेल्या तुलसी मंजिरीच्या सुवासिक वायूने नाकातून त्यांच्या अंतकरणात प्रवेश केला त्यावेळी भक्तीच्या आवेगाने ते आपले शरीर सांभाळू शकले नाहीत आणि त्यांची मनेही विचलित झाली. भगवंताचे मुख नील कमलासारखे होते. अतिशय सुंदर ओठ आणि कुंद कळीसारखे मनोहर हास्य यामुळे त्यांची शोभा आणखीनच वाढली होती. ते पाहूनच ते कृतकृत्य झाले. पुन्हा पद्म रागासारख्या लाल लाल नखांनी सुशोभित असे त्यांचे चरणकमल पाहून ते त्यांचे ध्यान करू लागले. यानंतर ते मुनी अन्य साधनांनी सिद्ध न होणाऱ्या स्वाभाविक अष्टसिद्धींनी संपन्न अशा श्रीहरीची स्तुती करू लागली. जे भगवान योगमार्गाने मोक्षपदाला जाऊ इच्छिणाऱ्या पुरुषांच्या ध्यानाचा विषय होणारी अत्यंत आदरणीय आणि नयनानंद वाढवणारे पुरुषरूप प्रकट करतात. सनकादी मुनी म्हणाले, हे अनंता, जरी आपण अंतर्यामी रूपाने अशुद्ध चित्त असणाऱ्या पुरुषांच्या हृदयामध्ये असता तरीसुद्धा त्यांना कधीच दिसत नाही. प्रभू, ज्यावेळी आपल्यापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्याने ब्रह्मदेवानी आपले रहस्य वर्णन केले होते त्याचवेळी कानाद्वारे आमच्या बुद्धीत आपण विराजमान झाला होता. परंतु प्रत्यक्ष दर्शन मात्र आम्हाला आजच झाले आहे. भगवान, आपल्याला आम्ही साक्षात परमात्मतत्व म्हणूनच जाणतो. यावेळी आपल्या विशुद्ध सत्वमयी शरीराने आपल्या या भक्तांना आनंदित करणाऱ्या आसक्ती आणि अहंकाराने मुक्त असे मुनिजन आपल्या कृपादृष्टीने प्राप्त झालेल्या सुदृढ भक्तियोगाने आपल्या या रूपाला हृदयात पाहतात. हे प्रभू, आपले सुयश अत्यंत कीर्तनीय आणि संसारिक दुःखांची निवृत्ती करणारे आहे. आपल्या चरणाशी शरण आलेले जे महाभाग आपल्या कथेचे रसिक आहेत ते आपला अत्यंतिक प्रसाद जो मोक्ष त्याची सुद्धा पर्वा करीत नाहीत. तर मग ज्यांना आपली थोडीसुद्धा वक्रदृष्टी भयभीत करते त्या इंद्रपद इत्यादी अन्य भोगांची काय कथा. भगवान, जर आमचे चित्त भ्रमराप्रमाणे आपल्या चरणकमलाशीच रममान होईल, आमची वाणी तुळशीप्रमाणे आपल्या चरणकमलांच्या वर्णनामुळे सुशोभित होईल आणि आमचे कान आपल्या सुयशरूप अमृताने परिपूर्ण होतील तर आमच्या पापामुळे खुशाल आमचा जन्म नरकादी योनीत होऊ दे त्याची आम्हाला चिंता नाही. हे विपुल कीर्ती प्रभो, आपण आमच्यासमोर जे हे मनोहर रूप प्रगट केले आहे त्यामुळे आमच्या डोळ्यांना अत्यंत सुख प्राप्त झाले आहे. विषयासक्त जितेंद्रिय पुरुषांना हे रूप दिसणे अत्यंत कठीण आहे. आपण साक्षात भगवान आमच्या डोळ्यासमोर प्रकट झालेले आहात. आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत. या ठिकाणी 15वा अध्याय समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पण वस्तू.